नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बुद्धिमत्ता चाचणी या भागातील पुढचा भाग आज आपण पाहणार आहोत, तो म्हणजे समसंबंध घटक क्रमांक 3 यातील आकृत्या याविषयी आज आपण पाहणार आहोत. या उपघटकात पहिल्या आकृतीचा जसा संबंध दुसऱ्या आकृतीशी आहे तसाच तिसऱ्या आकृतीचा प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी येणारा आकृतीचा संबंध शोधून योग्य पर्याय निवडावा लागतो. यामध्ये विविध आकृत्या, रचना, आकार, चिन्हे यांचा परस्परांशी संबंध जोडून त्याचं उत्तर आपल्याला निश्चित करावं लागतं. यावरील नमुना प्रश्न पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येईल की प्रश्न हा कशाप्रकारे विचारला जातो. त्यासाठी काही नमुना प्रश्न, प्रश्नाच्या अगोदर आपल्याला काही सूचना दिलेल्या असतील, त्यामध्ये पहिल्या आकृतीचा दुसऱ्या आकृतीशी असलेला संबंध समसंबंध लक्षात घेऊन प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी येणारी आकृती शोधा. त्यासाठी प्रश्न क्रमांक 1 आपल्या समोर दिसत आहे. दोन आकृत्यांना संबंध दिला आहे, तिसऱ्या आकृतीचा चौथ्या आकृतीशी संबंध आपल्याला शोधायचा आहे. चौथ्या आकृतीच्या ठिकाणी प्रश्नचिन्ह दिलेलं आहे. जर आपण पहिली आकृती डावीकडे एका काटकोनात फिरवल्यास दुसरी आकृती मिळते. त्याचप्रमाणे जर आपण तिसऱ्या क्रमांकाची आकृती डावीकडे एका काटकोनात फिरवली तर आपणास पर्याय क्रमांक 1 मधील जी आकृती दिसते ती आकृती मिळणार आहे. निरीक्षण केलं तर आपल्याला या प्रश्नाचं उत्तर मिळतं. यासाठी आपली निरीक्षण क्षमता ही उत्तम असली पाहिजे. म्हणजेच या नमुना प्रश्न 1 उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. नंतर पुढील नमुना प्रश्न क्रमांक 2, या ठिकाणी पहिल्या दोन आकृत्यांचं निरीक्षण केलं आपण तर एका वर्तुळामध्ये एक त्रिकोण दिला आहे आणि त्रिकोणाची एक एक बाजू एका दिशेने वाढवलेली आहे. दुसरी आकृती त्रिकोणामध्ये वर्तुळ दिलंय, चौथी आकृती मात्र चौकोनामध्ये वर्तुळ आहे. त्यावरून आपल्याला तिसरी आकृती शोधायची आहे. जर आपण पाहिलं तर दुसरी आकृती त्रिकोणात वर्तुळ, तर पहिली आकृती वर्तुळात त्रिकोण व त्रिकोणाच्या बाह्य बाजू घड्याळाच्या काट्याच्या दिशेने आहे, तोच संबंध चौथ्या आकृतीचा पर्याय क्रमांक 3 आकृतीशी जुळतोय. तर पर्याय क्रमांक 3 व पर्याय क्रमांक 4 या ठिकाणी दोन्ही पर्याय एकमेकांशी मिळते जुळते आहेत, पण आतमध्ये असणारा जो चौकोन आहे त्याच्या बाजू या घड्याळाच्या काट्याच्या दिशेने व घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने आहे. अशा प्रकारे फसवी प्रश्नसुद्धा आपल्याला परीक्षेमध्ये असू शकतात. नमुना प्रश्न 2 उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अचूक पर्याय. तर प्रश्न क्रमांक 3, जर आपण पहिल्या दोन आकृत्यांचं निरीक्षण केलं तर पहिली आकृतीमधील दोन चिन्हांचा विचार केल्यास दुसऱ्या आकृतीमध्ये बाण हा घड्याळाच्या विरुद्ध दिशेने 90° फिरवला व एका टोकाला गोल असलेली रेषा 90° दिशेने फिरते. त्याचप्रमाणे जर आपण आकृतीमध्ये विचार केला दिलेल्या प्रश्नामध्ये तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं उत्तर असू शकेल. तर पुढील प्रश्न हा ठोकळ्याचा प्रश्न आहे. ठोकळ्यावर अंक दिलेले आहेत. प्रश्न क्रमांक 4, ठोकळ्यावरील 4, 5, 6 या संख्या जर चक्राकार पद्धतीने फिरवून त्यांच्या जागी 6, 4, 5 हे अंक येतात. त्याच नियमानुसार जर आपण दिलेल्या प्रश्नातील ठोकळा फिरवला तर 7, 8 आणि 9 यांच्या जागी 9, 7 आणि 8 अशी स्थाने येतील, असे अंक येतील. प्रत्यक्ष अशा प्रकारचा प्रश्न सोडवताना जर आपण एक ठोकळा बनवला, ठोकळ्यावरही अंक लिहिले आणि त्या पद्धतीने प्रत्यक्ष कृती करून जर पाहिली तर हे आपल्याला सरावासाठी त्याचं उत्तर पटकन मिळेल आणि आपल्या लक्षात येईल की कशाप्रकारे हे प्रश्न सोडवले पाहिजे. या प्रश्नाचा अचूक पर्याय आहे पर्याय क्रमांक 4. पुढील प्रश्न नमुना प्रश्न क्रमांक 5, जर पहिल्या दोन आकृत्यांचं जर निरीक्षण केलं, पहिल्या दोन आकृत्यामध्ये 3 प्रकारे बदल दिलेले आहेत.
विवेचन केल्यानंतर आपल्या लक्षात येईल की तीन प्रकारचे बदल कोणते आहेत. त्रिकोण व गोल यांचे स्थानांतर होऊन त्याच वेळी त्रिकोण व लहान गोल यांच्या स्थानांची अदला बदल झाली असून त्यांचे रंगही बदलले आहेत. अशा प्रकारे आपल्याला हा प्रश्न सोडवता येईल. जर आपण वर्तुळामध्ये असणारं त्रिकोण तिसऱ्या आकृतीमधील आणि वर्तुळ यांची जर या दोन आकृत्याप्रमाणे जर बदल केला तर पर्याय म्हणून आपल्याला दिलेल्या चार पर्यायामधील आपल्याला पर्याय क्रमांक दोन हे त्याचं उत्तर आहे हे लक्षात येईल. म्हणजे तुम्हाला प्रश्न क्रमांक पाच अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन. नंतर नमुना प्रश्न क्रमांक सहा, पहिल्या दोन आकृतीचा संबंध लक्षात घेतला तर असं दिसतंय की पाच बाजू असणारी असणारा पंचकोन त्यामध्ये चौकोन दिला आहे, म्हणजे एक बाजू कमी करून आतमध्ये आकृती दिलेली आहे. त्याचप्रमाणे तिसऱ्या आकृतीचा जर विचार केला आपण तर या ठिकाणी चार बाजू असणारा चौकोन म्हणजे प्रश्नचिन्हाच्या जागी दिलेल्या पर्यायामधील पर्याय क्रमांक दोन येईल. म्हणजेच पहिल्या दोन आकृतीचा सहसंबंध लक्षात घेता असे लक्षात येते की पंचकोनाची आकृती ही असून दुसऱ्या आकृतीत पंचकोनात चौकोन आहे. त्याच पद्धतीने तिसऱ्या आकृतीत एक कोन कमी करून चौकोनात त्रिकोन असा पर्याय येईल. म्हणून या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक दोन. पुढील नमुना प्रश्न क्रमांक सात, आयताचे तीन भाग केलेत. आयताचे तीन भाग असून मधला हा कोरा आहे व राहिलेले दोन भाग रंगवलेले आहेत. दुसरी आकृतीत मधला भाग रंगवलेला असून बाकीचे दोन भाग कोरे आहेत. त्याचप्रमाणे जर तिसऱ्या आकृतीचा विचार केला तर दोन भाग रंगवलेले आहेत, मधला भाग कोरा आहे. त्याचप्रमाणे आपल्याला या ठिकाणी पर्यायामधील पर्याय क्रमांक चार, मधला भाग रंगवला आहे, बाजूचे दोन भाग कोरे आहेत. म्हणून या प्रश्न क्रमांक सात अचूक उत्तर पर्याय क्रमांक चार. या ठिकाणी मात्र आपल्याला प्रश्न क्रमांक आठ मध्ये मात्र दोन पर्याय निवडायचे बरोबर आहे ते आपल्याला शोधायचे आहे. जर आपण पहिल्या दोन आकृतीचं निरीक्षण केलं तर पहिली आकृती उलटी केली तर आपल्याला दुसरी आकृती मिळते. त्याचप्रमाणे तिसरी आकृती उलटी केली तर आपल्याला पर्याय क्रमांक दोन मिळेल उत्तरा पर्यायामध्ये. तसंच पहिली आकृती जर आपण 180 अंशात फिरवली तर दुसरी आकृती मिळते. त्याचप्रमाणे आपण जर तिसरी आकृती 180 अंशात फिरवली तर आपल्याला पहिली आकृती मिळते. म्हणजेच या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक व पर्याय क्रमांक दोन. नमुना प्रश्न क्रमांक नऊ, पहिल्या दोन आकृत्यांचं जर निरीक्षण केलं आपण तर असं लक्षात येईल पहिल्या आकृतीमधील चिन्ह दुसऱ्या आकृतीत विरुद्ध दिशेला आणि व त्रिकोण व चौकोन यांची अदला बदल झालेली आहे. त्याच पद्धतीने आपण जर तिसऱ्या आकृतीचा सहसंबंध जर शोधला तर पर्यायामधील आपल्याला पर्याय क्रमांक दोन यामध्ये असाच सहसंबंध लक्षात येईल, समसंबंध लक्षात येईल. म्हणून या ठिकाणी प्रश्न क्रमांक नऊ अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन. पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक दहा, जर आपण पाहिलं पहिल्या दोन आकृत्यांचा संबंध तर त्रिकोणाचे दोन भाग केले व उजवीकडील भाग रेखांकित केलेला आहे. तिसऱ्या आकृतीमध्ये सुद्धा वर्तुळाचे दोन भाग केले. त्याचप्रमाणे जर आपण संबंध पाहिला तर उजवीकडील भाग त्या वर्तुळाचा रेखांकित केलेला पाहिजे. म्हणजेच या ठिकाणी दिलेल्या पर्यायामध्ये पर्याय क्रमांक चार हा अचूक पर्याय आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक चार आहे असेल. अशा प्रकारे आपल्याला या भागावरील प्रश्न सोडवता येतील. थांबूया आपण. धन्यवाद.